नमस्कार, मल्हार टी व्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. ऐरोली येथील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकात बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने जागर 2022 उपक्रमाअंतर्गत भारतातील प्रबोधनाच्या चळवळी या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. यावेळी ज्येष्ठ विचारवंत डॉ रावसाहेब कसबे म्हणाले की स्मारकातील अत्याधुनिक ग्रंथालय, छायाचित्र संग्रहालय अशा विविध सुविधांतून बाबासाहेबांना खऱ्या अर्थाने समजून घेता येते. त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेने उभारलेले हे स्मारक म्हणजे भावी पिढ्यांसाठी ऐतिहासिक काम आहे. महाराष्ट्राप्रमाणे दक्षिणेकडील राज्यही पुरोगामी विचारांची राहिली असे स्पष्ट करत ते म्हणाले की महात्मा फुले, राजश्री शाहू महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याप्रमाणेच दक्षिणेकडील रामास्वामी पेरियार यांच्या समाज सुधारणा विषयक कार्यही विशेष उल्लेखनीय आहे. भारतीय जनता पार्टीचा 42वा स्थापना दिन बुधवारी सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्या अनुषंगाने पनवेलमध्ये श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऑनलाईन पद्धतीने संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, शहराध्यक्ष जयंत पगडे, सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यासह सर्व नगरसेवकांसह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर मार्गदर्शन करताना म्हणाले की केंद्र सरकारच्या योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सज्ज व्हा. सोनिया महिला मंडळाच्या संकल्पनेतून कोरोना योद्धा पुरस्कार वितरण सोहळा पनवेलच्या वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात मंगळवारी मोठ्या दिमाखदार पद्धतीने झाला. यावेळी कोरोना काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता डॉक्टर्स, नर्स, समाजसेवक, पोलीस बांधव, पत्रकार बांधवांनी केलेल्या कार्याची दखल घेत सोनिया महिला मंडळाच्या वतीने तब्बल 87 कोरोना योद्धांचा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव कळला. या सोहळ्याला पनवेल महापालिकेच्या महापौर डॉक्टर कविता चौतमल, सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यासह नगरसेवक आणि मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी सोनिया महिला मंडळाने राबवलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले. पनवेल महापालिकेच्या वतीने मॅरेज रजिस्ट्रेशन पोर्टलवरून ऑनलाईन पद्धतीने विवाह नोंदणी करून पहिला दाखला नवीन पनवेल येथील दाम्पत्याला दिला आहे. महानगरपालिका क्षेत्रातील चारही प्रभागातील नागरिकांना 1 एप्रिलपासून ऑनलाईन पद्धतीने विवाह नोंदणी करता येणार आहे. पाटणा येथील मूळ रहिवासी असलेल्या रश्मी सिंग आणि आकाश या दाम्पत्याचा 7 डिसेंबर 2022 रोजी पाटणा येथे विवाह झाला होता. त्यांनी महापालिकेच्या पोर्टलवर विवाह दाखल्यासाठी नोंदणी केली होती. त्यानुसार त्यांना प्रथम विवाह नोंदणीचा दाखला प्रभाग अधिकारी सदाशिव कवठे यांनी दिला. रिक्षा चालकांनी दादागिरी विरोधात सुरू केलेले उपोषण स्थगित केले आहे. कर्जत शहरातील रिक्षा स्टँडवर सदस्य नसलेल्या रिक्षा चालकांना व्यवसाय करण्यास स्थानिक रिक्षा चालक विरोध करत होते. त्याविरुद्ध 130 रिक्षा चालकांनी सोमवारपासून उपोषण सुरू केले होते. या उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. कर्जत शहरातील सर्व रिक्षा स्टँड खुले करण्याचा आणि कोणीही कुठेही व्यवसाय करू शकतो आणि दादागिरी करणाऱ्या रिक्षा चालकांवर पोलिसांमार्फत दंडात्मक कारवाई केली जाईल असे लेखी आश्वासन पनवेल येथील परिवहन अधिकाऱ्यांनी दिले. त्यानंतर उपोषण स्थगित करण्यात आले. राज्य सरकारने आता पेट्रोल डिझेलवरील वॅट कमी करून सामान्य माणसाला दिलासा द्यावा अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली आहे. महाविकास आघाडी सरकारने अलीकडेच CNGवरील वॅट 10% कमी केला आहे. गेल्या 2.5 वर्षात या सरकारने प्रथमच कर कमी करून जनतेवरील भार कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र हा निर्णय म्हणजे केवळ वरवरची मलमपट्टी आहे. मूळ प्रश्नावर तोडगा काढण्याऐवजी आघाडी सरकारने अशा मलमपट्टीला प्राधान्य द्यावे हे दुर्दैवी आहे. त्यामुळे आता तरी आघाडी सरकारने पेट्रोल डिझेलवरील वॅट कमी करावा आणि जनतेला दिलासा द्यावा असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी नमूद केले आहे. आगामी नगर परिषद आणि जिल्हा परिषद निवडणुका आम्ही स्वबळावर लढवणार आहोत असे प्रतिपादन भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी मंगळवारी मुरुड येथे केले आहे. रुग्णवाहिकेच्या लोकार्पण कार्यक्रमासाठी आमदार प्रशांत ठाकूर,
मुरुड येथे आले होते। त्यावेळी मीट द प्रेस या कार्यक्रमात पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली। यावेळी त्यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकार भ्रष्टाचारात अडकलेली असून पुढील निवडणुकीत जनता निश्चितच भाजपला कौल देईल असा विश्वास व्यक्त केला। यावेळी भाजपचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट महेश मोहिते, मुरुड तालुका अध्यक्ष महेंद्र चौलकर, उपाध्यक्ष परेश किल्लेकर उपस्थित होते। देशातील प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार असून तेवढाच अधिकार तृतीयपंथीयांनाही आहे। आजपर्यंत राज्याच्या मतदार यादीत केवळ 3700 व्यक्तींनी तृतीयपंथीय म्हणून नोंदणी केली आहे। त्यामुळे मतदार यादीत राज्यातील सर्वच तृतीयपंथांनी नोंदणी करावी, यासाठी तृतीयपंथीयांच्या गुरूंनी सहकार्य करावे असे आवाहन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले। या संदर्भात त्यांनी भायखळा येथील तृतीयपंथीयांच्या गुरूंच्या वसाहतीत जाऊन भेट दिली। यावेळी मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर, उपजिल्हाधिकारी माधव पाटील, तृतीयपंथीयांचे गुरु, मुंबई किन्नर ट्रस्ट, किन्नर महासंस्थेचे सदस्य उपस्थित होते। गव्हाण ग्रामपंचायतीच्या शेष फंडातून शेलघर गावातील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेपासून ते सुनील भगत यांच्या घरापर्यंत आणि पुढे कातकरवाडीपर्यंत पाण्याची पाईपलाईन टाकण्याचे काम करण्यात येणार आहे। या कामाचे भूमिपूजन भाजपचे शेलघर गावचे अध्यक्ष अमृत भगत यांच्या हस्ते बुधवारी झाले। यावेळी गव्हाण ग्रामपंचायतीच्या सदस्य योगिता भगत, अजय भगत, सुहास भगत, सुनील भगत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। केंद्र सरकारच्या सागरमाला योजनेअंतर्गत मुरुड तालुक्यातील काशीद येथील जेटीचं काम 50% पूर्ण झाले आहे। त्यामुळे येत्या डिसेंबरपासून भाऊचा धक्का ते काशीद ही रोरो सेवा सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। काशीदचा समुद्रकिनारा देश विदेशातील पर्यटकांना नेहमीच भुरळ घालत असतो। सुट्टीचे दिवस आणि आठवडा अखेर तर हा समुद्रकिनारा पर्यटकांनी फुलून जातो। यामुळे स्थानिक व्यावसायिकांना रोजगार उपलब्ध होतो। त्यामुळेच केंद्र सरकारच्या सागरमाला योजनेअंतर्गत हा प्रकल्प उभारण्यात येत आहे। या प्रकल्पावर 112 कोटींचा खर्च करण्यात येणार आहे। या प्रकल्पामुळे काशीद येथे येण्यासाठी मुंबईहून लागणारा वेळ वाचणार असल्याने पर्यटकांची संख्याही वाढणार आहे। देशातील कुपोषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकारतर्फे 21 मार्च ते 4 एप्रिल या कालावधीत पोषण 15 अभियान राबवण्यात आले। रायगड जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालकल्याण विभागाने या अभियानात उत्कृष्ट कामगिरी बजावत पहिला क्रमांक पटकावला आहे। राज्य पातळीवर घेण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या आणि लोकसहभाग या दोन्हीही प्रकारात रायगड जिल्ह्याने हे यश मिळवलेले असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील आणि महिला व बालकल्याण विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन मंडलिक यांनी दिली। उरण आणि कळंबोली येथील वेअरहाऊसचे शटर उचकटून घरफोडी करून माल चोरून नेणाऱ्या आंतरराज्यीय टोळीतील दोघांना पोलिसांनी गुजरात येथे अटक केली आहे। चोरीस गेलेला माल आणि गुन्ह्यात वापरलेला ट्रक असा एकूण 35 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल त्यांच्याकडून पनवेल गुन्हे शाखा कक्ष 2 ने जप्त केला आहे। तर अन्य एका घटनेत वेअरहाऊसमधून कपड्यांची चोरी करणाऱ्या 3 आरोपींना गुन्हे शाखा कक्ष 2 कडून जेरबंद करण्यात आले। चोरल्या गेलेल्या मालांपैकी 41,36,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। पनवेल परिसरात मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यात वाढ झाली आहे। याबाबत पनवेल गुन्हे शाखा कक्ष 2 यांनी कारवाई करून 2 आरोपींना अटक केली आहे। नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत दुचाकी वाहनांचे चोरीचे प्रमाण वाढले आहे। दुचाकी वाहने चोरी करणारे 2 आरोपी वाशी येथे येणार असल्याबाबत माहिती पोलिसांना मिळाली होती। फैजान फुरकान शेख आणि मुस्तफा अब्दुल कय्युम सय्यद यांना अटक केली आहे। त्यांच्याकडून 3,65,000 रुपये किमतीचा 5 मोटरसायकल हस्तगत करण्यात आला आहेत। या चोरांच्या अटकेमुळे आणखी 5 गुन्ह्यांची उकल झाली आहे। पाताळगंगा नदीपात्र दूषित होऊन दुर्गंधीला कारणीभूत झालेल्या मुंगूर तलावावर कारवाई करण्यासाठी खालापूर नगरपंचायत देखील पुढे सरसावली आहे। नगरपंचायतीने मुंगूर पालन तलावावर कारवाई करण्यासाठी जिल्हा मत्स्य विकास अधिकाऱ्यांना पत्र दिले आहे। नवी दिल्ली येथील राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशानुसार मुंगूर प्रजनन, मत्स्यपालन, वाहतूक आणि विक्री करण्यावर बंदी असताना देखील खालापूर नगरपंचायत हद्दीतील महड तीर्थक्षेत्र असलेल्या ठिकाणी बेकायदेशीर मुंगूर मत्स्यपालन सुरू आहे।
याची दखल घेत खालापूर नगरपंचायतीने जिल्हा मत्स्य विकास अधिकारी यांना पत्र देत मुंगूर पालन तलावावर कारवाईची मागणी केली आहे. पनवेल शहरातील तक्का सिग्नल जवळ सोमनाथ देवकर, नथाराम चौधरी, जगदीश चाट यांनी मिठास हे स्वीट कॉर्नर सुरू केले आहे. या कॉर्नरचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते बुधवारी उद्घाटन झाले. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी मिठासच्या माध्यमातून रुचकर आणि दर्जेदार अशा पदार्थांचा आस्वाद पनवेलकरांना घेता येईल असा विश्वास व्यक्त करून त्यांना पुढील वाटचालीकरिता सदिच्छा दिल्या. यावेळी पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, भाजपचे पनवेल शहराध्यक्ष जयंत पगडे, नगरसेवक अनिल भगत, तेजस कांडपिळे, अमर पाटील, अजय बहिरा, प्रवीण पाटील, माजी नगरसेवक प्रभाकर बहिरा, युवा नेते प्रतीक बहिरा उपस्थित होते.